एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण वेडू घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. 1000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी ही नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. त्यामुळे कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि यासाठी अप्लाय करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा. तर इथे आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत. सो हे AI एअरपोर्ट सर्व्हिसेस एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस अंतर्गत AIASL यांचं ऑफिशियल पेज आहे. सो एअर इंडिया अंतर्गत इथे ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे. 1000 पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रियेसंबंधी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संबंधीचीच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो यासंबंधी इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती जी आहे इथे भरती प्रक्रियेसंबंधीची जाहिरात आहे, अप्लाय करायची लिंक संपूर्ण ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी जी आहे ते इथे अप्लाय करू शकता. तर चला आपण आता सविस्तर जाहिरात जी आहे ती बघूया. इथे AI एअरपोर्ट सर्व्हिस AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट अ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे. सो ही नवीन जाहिरात आहे. सो याच्यामध्ये सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या 343 आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या 706 जागा आहेत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. सो आता यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, अप्लाय कसं करायचं, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, सो आपण ती संपूर्ण माहिती जी आहे इथे बघणार आहोत. सो AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. इंडियन नॅशनल्स मेल फिमेल अप्लाय करू शकता. मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला ही पोस्टिंग असणार आहे. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे 3 वर्षासाठी, जे पुढे आहे रिन्यू करण्यात येऊ शकतं तुमच्या परफॉर्मन्स बेसिसवर. सो आता यासाठी एलिजिबिलिटी बघूया आपण सगळ्यात महत्त्वाची. ही जाहिरात जी आहे तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईटवरती त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा इथे बघायला मिळेल. सो पहिल्यांदा इथे पोझिशन जी दिलेली आहे सिनियर कस्टमर एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहे. सो यासाठी ग्रॅज्युएशन तुमचं लागणार आहे 10वी + 2 12वी + 3 ग्रॅज्युएशन या पॅटर्नमध्ये लागणार आहे. रेकॉग्नाइज विथ अ 5 इयर एक्सपिरियन्स ऑफ एनी एरिया ऑफ कॉम्बिनेशन ऑफ फेअर्स रिझर्वेशन तिकीट कम्प्युटराइज पॅसेंजर चेक इन कार्गो हँडलिंग. सो 5 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. शुल बी प्रोफिशियंट यूज ऑफ PC कॉम्प्युटर येणं इथे गरजेचं आहे तुम्हाला. गुड कमांड ओवर अ स्पोकन रिटन इंग्लिश अपार्ट फ्रॉम दॅट हिंदी. सो इंग्लिश तुम्हाला इथे गुड चांगलं रिटन आणि स्पोकन येणं इथे गरजेचं आहे आणि हिंदीसुद्धा गरजेचं आहे. 28,605 या पदांसाठी जे आहे तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. वयोमर्यादा यासाठी आहे 33 वर्ष. कॅन्डिडेट बिलॉंग टू OBC कॅटेगरी 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळणार आहे, म्हणजे 36 वर्ष, आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन, म्हणजे 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा चालणार आहे. नेचर ऑफ जॉब काय असणार आहे सिनियर कस्टमर एक्झिक्युटिव्हसाठी तो इथे तुम्हाला दिलेला आहे. वर्क पॅटर्न तुमचा 3 शिफ्टमध्ये असणार आहे, नाईट शिफ्टसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. इरिस्पेक्टिव्ह जेंडर अँड 1 वीकली ऑफ तुम्हाला इथे ऑन रोटेशनल बेसिस जे आहे ते मिळणार आहे. पुढची पोझिशन होती कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. सो यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन इथे लागणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन जे तुम्हाला दिलेलं आहे इथे 10वी + 12वी + 3 वर्ष इथे डिग्री तुमची. प्रेफरन्स विल बी जो आहे देण्यात इथे येणार आहे कॅन्डिडेट हॅविंग एअरलाईन GHA कार्गो एअरलाईन तिकीट एक्सपिरियन्स असेल और एअरलाईन डिप्लोमा और सर्टिफाईड कोर्स लाईक जो डिप्लोमा आहे तुमचा IITA UFTAA याच्यामध्ये असेल तर प्रेफरन्स मिळेल. कॉम्प्युटर येणं तुम्हाला इथे गरजेचं आहे आणि गुड कमांड ओवर स्पोकन इंग्लिश रिटन इंग्लिश आणि हिंदी यासाठी 27,450 इथे वेतन तुम्हाला मिळणार आहे.
यासाठी सुद्धा वयोमर्यादा सेम, इथे जनरल कॅन्डिडेटसाठी 28 वर्ष वयोमर्यादा आहे. OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे 31 वर्ष, आणि SC ST कॅन्डिडेटसाठी इथे तुम्हाला जे आहे 5 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे 33 वर्ष वयोमर्यादा इथे SC ST कॅन्डिडेटसाठी चालणार आहे. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पुढे आता ह्याच्यासाठी नेचर ऑफ जॉब कसं असणार आहे, हे सुद्धा तुमचं शिफ्टमध्ये असणार आहे, 3 शिफ्ट, नाईट शिफ्टसुद्धा तुम्हाला इथे असणार आहे. सो आता अप्लाय कसं करायचं ते बघूया आपण इथे. सो हाऊ टू अप्लाय इथे दिलेला आहे तुम्हाला, बघा लिंक इथे आहे, ॲप्लिकंट मीटिंग अ इलिजिबिलिटी क्रायटेरिया, जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघितलेला आहे. सो जे फुलफिल करतात त्यांनी 14 जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. इथे लिंक दिलेली आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्याद्वारे आपण अर्ज कसा भरायचा ते सुद्धा इथे बघणार आहोत. या लिंकवरती क्लिक करायचं आहे, त्याद्वारे तुम्ही जे अप्लाय तुम्ही ते करू शकता. सो इलिजिबल शॉर्ट कॅन्डिडेट जे आहे, इट विल बी कॉल्ड फॉर अ सिलेक्शन ऑर अ इंटरव्ह्यू प्रोसेस. फॉर्म भरल्यानंतर डेट, टाईम आणि व्हेन्यू जो आहे तुम्हाला इलिजिबल कॅन्डिडेटला इथे सिलेक्शन प्रोसेस आणि ह्याच्यासंबंधी माहिती इथे मिळेल. सो यासाठी तुम्हाला इथे 500 रुपीज इथे DD बनवायचा आहे तुम्हाला AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत. सो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे करायचे आहेत. ऑफलाईन इथे पोस्टाने किंवा तुम्ही स्वतः नेऊन दिलेले अर्ज इथे ग्राह्य धरले जाणार नाही. सो डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा, इथे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जी आहे इथे दिलेली आहे ती आपण इथे बघूया. ओरिजिनल डॉक्युमेंट इथे सबमिट करायचे नाही आहे, ते तुम्हाला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी इथे लागणार आहे. सो जनरल कंडिशन इथे दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने नीट वाचा आणि त्यानंतरच जे आहे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा जो आहे 1 जुलै रोजी इथे कन्सिडर केला जाणार आहे. सो हा इथे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, दिलेल्या लिंकवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे डायरेक्टली. हा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. सो दिलेला जो फॉर्म लिंक आहे आपण ती बघूया, त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन असणार आहे. इथे महत्त्वाचं आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कॉपीज जे आहेत इथे अटॅच करायच्या बघायच्या. सो सुरुवातीला ॲप्लिकेशन फी, जे काही तुमचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला लागणार आहे तो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं 10th मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट, 12th मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर ज्या काही तुमच्या डिग्री आहेत त्याची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे, प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट जर 2020-24 पासआउट असाल, डिप्लोमा कोर्स असेल तर त्याचं सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल, प्रोविजनल पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जे काही असेल त्याचं सर्टिफिकेट, MBA असेल तर MBAचं मार्कशीट तुमच्या सगळ्या इयरचं आणि सर्टिफिकेट, एनी अदर क्वालिफिकेशन असेल तर त्याचे डिटेल, कास्टमधून अप्लाय करत असाल कॅटेगरीमधून तर कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे, डिस्चार्ज सर्टिफिकेट जर एक्स सर्व्हिसमॅन असाल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे कारण की सगळ्या पदांसाठी अनुभव गरजेचा आहे. सो टिल डेट जोपर्यंत तुमचा इथे अनुभव आहे ते अनुभवाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कम आणि असेट सर्टिफिकेट जर EWS असेल तर. सो हा इथे फॉर्मॅट तुम्हाला इथे दिलेला आहे. तो दिलेल्या लिंकवरती इथे क्लिक करून तुम्ही अर्ज जे आहे करू शकता. संपूर्ण माहिती जी आहे तो या पदांसंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, डॉक्युमेंट लिस्ट, पेमेंट, इलिजिबिलिटी क्रायटेरिया संपूर्ण डिटेल दिलेले आहेत. 14 तारीख लास्ट आहे, त्याच्यामुळे ज्यांना कुणाला अप्लाय करायचं आहे लवकरात लवकर अप्लाय करा. सुवर्ण संधी आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अंतर्गत काम करायची, त्याच्यामुळे प्रत्येकाने यासाठी इलिजिबल असेल तर नक्कीच अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना इथे शेअर करा. बरेच जण नोकरीच्या शोधात असतात पण महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने आठवणीने शेअर करा.
पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.